नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी वरती. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील पीएसआय कसं बनायचं आहे याचा सविस्तरित्या जो व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. मात्र आयोगाचा परीक्षेचा जुना पॅटर्न त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि त्या व्हिडिओजला रिसेंटली खूप व्ह्यूज जात आहेत. सो जास्त व्ह्यूज गेल्यामुळे मी तो व्हिडिओ जो आहे तो रिसेंटली आता पुन्हा बनवत आहे, जेणेकरून नवीन आयोगाचा पॅटर्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळावा. त्या व्हिडिओमध्ये आपण जुना आयोगाचा पॅटर्न सांगितलेला आहे. म्हणजे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आता सुरुवात केलेली आहे, 12th झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांना आता पीएसआय बनायचं आहे, त्यांच्याकरिता हा व्हिडिओ असणार आहे 2023 नवीन पॅटर्ननुसार. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एमपीएससीबद्दल अशीच महत्त्वपूर्ण माहिती तसेच डेली अपडेट सर्वात अगोदर बघण्याकरिता बेल आयकॉनवर देखील प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पीएसआय नक्की कसं बनावं? प्रत्येकाची ड्रीम पोस्ट जी आहे ती पीएसआय असते स्पर्धा परीक्षेच्या युगात जर तुम्ही आले तर. मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईंड पूर्व परीक्षा तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागते. संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ग्रुप बी ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांची तुम्हाला द्यावी लागते आणि त्यानंतर मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी, ट्रेनिंग असे 4 टप्पे पीएसआय बनण्याकरिता असतात. त्याला कोणती वयोमर्यादा आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, शारीरिक पात्रता काय आहे, ट्रेनिंग नक्की कुठे होते, परीक्षेची योजना 2023 नुसार कशी आहे, काय नवनवीन अपडेट आयोगाच्या आहे, सर्व सविस्तरित आपण आज बघणार आहोत. सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, वयोमर्यादा. पीएसआय होण्याकरिता किमान 19 वर्ष वय तुमचं असणं गरजेचं आहे. म्हणजेच 19 वर्षाच्या वरती तुमचं वय असणं गरजेचं आहे. 18 वर्ष 17 वर्ष तुमचं वय असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकणार नाही. किमान वय 19 वर्ष आणि कमाल जे आहे ते 36 वर्ष असणं गरजेचं आहे. त्यामध्ये देखील कॅटेगरी वाईज त्यांनी डिव्हिजन केलेलं आहे. तुम्हाला 19 वर्ष ते मागास वर्गीय तुम्ही असाल तर 31 वर्षापर्यंत आहे. अमागास वर्गीयांकरिता 34 वर्षांकरिता तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे. खेळाडू मागासवर्गीय असेल तर 36 वर्ष, खेळाडू अमागासवर्गीय असेल तर 36 वर्ष. त्यानंतर माजी सैनिक मागासवर्गीय किंवा माजी सैनिक अमागासवर्गीय 36 वर्ष आणि दिव्यांग जे आहे ते अपात्र असेल. म्हणजे मित्रांनो, 19 वर्ष ते 36 वर्षापर्यंत तुम्ही पीएसआयची एक्झाम जी आहे ती देऊ शकता. मात्र दिव्यांग जे आहे ते या ठिकाणी अपात्र असतील. नंतर आहे शारीरिक पात्रता. पीएसआय होण्याकरिता तुमचा फिजिकल फिटनेस वगैरे फिजिकल क्रायटेरिया देखील या ठिकाणी असतो. मित्रांनो, पुरुषांकरिता जर तुम्ही पुरुष वर्गात असाल तर तुमच्याकरिता उंची जी आहे ती 165 सेंटीमीटर तुमची असणं गरजेचं आहे. 165 सेंटीमीटर तुमची उंची आणि छाती 79 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता. म्हणजेच न फुगवता 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची तुमची क्षमता असायला हवी. तसेच महिला वर्ग जे आहे महिला वर्गांकरिता उंची 157 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. 157 सेंटीमीटरच्या खाली तुमची जर 155-156 सेंटीमीटर उंची असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र असाल. मात्र 157 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात पीएसआय पदाकरिता. नंतर मित्रांनो, महत्वाचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक पात्रता. तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. कोणत्याही फील्डमधून कोणत्याही बी फार्मसी केलेलं असेल, एमबीबीएस केलेलं असेल, बी ए असेल, बीएससी असेल, इंजिनिअरिंग असेल, कोणत्याही फील्डमधून पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पीएसआय एक्झामचा फॉर्म भरण्याकरिता. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, जेव्हा तुमची शारीरिक पात्रतेमध्ये तुम्ही पात्र आहात, शैक्षणिक पात्रता तुमची आहे, वयोमर्यादा तुम्ही 19 ते 36 वर्षामध्ये आहात आणि तुम्हाला पीएसआय व्हायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला 4 परीक्षेचे पीएसआय करिता 4 परीक्षेचे टप्पे आहेत. 4 टप्प्यामध्ये पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा 100 गुणांकरिता असते. नंतरचा दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा 400 गुणांकरिता आणि मैदानी चाचणी 100 गुणांकरिता. मुलाखत असते 40 गुणांकरिता. हे 4 टप्पे पार केल्याच्या नंतर तुम्हाला फायनली तुमची नियुक्ती जी आहे ती केली जाते महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात. पण त्या अगोदरचा देखील एक टप्पा आहे तो म्हणजे ट्रेनिंग. तुम्हाला संपूर्ण सविस्तरित्या माहिती देखील त्याची मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा जी आहे ती तुमची 100 गुणांची असते. गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा तुमची घेतली जाते 2023 नवीन बदलानुसार. 2022 पर्यंत गट ब म्हणजेच ग्रुप बी चा पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि दुय्यम निबंधक या पदाकरिता एक संयुक्त पेपर घेतला जात होता. मात्र 2023 नवीन बदलानुसार
तुमची गट ब गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 पासून घेण्यात येणार आहे. म्हणजे एकूण 10 पोस्ट करिता फक्त एकच पूर्व परीक्षा 2023 पासून होणार आहे. हा आयोगाचा हा नवीन पॅटर्न आहे. मग त्या नवीन पॅटर्ननुसार पूर्व परीक्षा तुमची 100 गुणांची असणार आहे. गट ब गट क संयुक्त पूर्व परीक्षा त्यामध्ये तुम्हाला एकूण 7 विषय असणार आहेत. इतिहास 15 गुणांकरिता, भूगोल 15, सामान्य विज्ञान 15, राज्यशास्त्र 15, अर्थशास्त्र 15, बुद्धिमत्ता व अंकगणित 15 गुणांकरिता आणि चालू घडामोडी 10 गुणांकरिता. अशा प्रकारे परीक्षेची योजना पूर्व परीक्षेची असणार आहे. नक्की मग पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो कुठून डाउनलोड करायचा आहे? मित्रांनो, पूर्व परीक्षा जी आहे 100 गुणांकरिता, त्याच्यामध्ये जे 7 विषय आहेत त्याचा अभ्यासक्रम मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सविस्तररित्या त्याची लिंक वगैरे मी शेअर केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रत्येक पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा सर्व काही लिंक्स तुम्हाला टाकलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघू शकता. नंतरचा तुमचा दुसरा टप्पा आहे मित्रांनो मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षा जी आहे ती 400 गुणांकरिता तुमची असणार आहे. आता यामध्ये 2023 मध्ये नक्की काय काय बदल झालेले आहेत ते देखील मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे. पहिला पेपर मित्रांनो असणार आहे 200 गुणांकरिता. पहिला पेपर 200 गुणांकरिता आणि दुसरा पेपर 200 गुणांकरिता अशी एकूण 400 गुणांची मुख्य परीक्षा तुमची असते. पहिला पेपर मराठी इंग्रजी विषय असतात. 100-100 गुणांकरिता 50-50 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये सामान्य क्षमता चाचणी, त्यामध्ये एकूण पुन्हा 7 विषय असतात. जे आपल्याला प्रीमध्ये होते तेच विषय इकडे मेन्सला देखील असणार आहेत. त्यामध्ये देखील इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, बुद्धिमत्ता व अंकगणित आणि चालू घडामोडी. आता 2023 च्या नवीन बदल काय आहेत तो आपण समजून घेऊया. मित्रांनो, या अगोदर मुख्य परीक्षेमध्ये PSI, STI, ASO दुय्यम निबंधक याकरिता पेपर पहिला संयुक्त पेपर होता मुख्य परीक्षेचा. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2. पेपर फर्स्ट जो आहे तो PSI, STI, ASO दुय्यम निबंधक यांच्याकरिता संयुक्त पेपर असायचा. म्हणजे एकच पेपर असायचा मराठी इंग्रजी करिता. आणि दुसरा पेपर जो आहे तो PSI करिता वेगळा, STI करिता वेगळा, ASO करिता वेगळा आणि त्यांचा अभ्यासक्रम देखील वेगवेगळा असायचा. PSI करिता लॉ वगैरे असायचे पेपर सेकंड मध्ये. मात्र 2023 च्या नवीन बदलानुसार तुम्हाला पेपर जो आहे पूर्णपणे संयुक्त असणार आहे. पेपर 1 प्लस पेपर 2 म्हणजेच तुम्हाला प्रत्येक विषय, प्रत्येक पोस्ट करिता प्रत्येक विषयाचा वेगवेगळा अभ्यास करायची गरज नाही. म्हणजे पेपर पहिला मराठी इंग्रजी हाही संयुक्त असणार आहे. त्यासोबत पेपर दुसरा जो आहे त्यामध्ये PSI, STI, ASO आणि दुय्यम निबंधक या चारही पोस्ट करिता पेपर सेकंड जो आहे तो देखील संयुक्त असणार आहे. त्याच्याकरिता वेगळा अभ्यासक्रम करण्याची गरज नाही. या अगोदर पेपर सेकंड मध्ये तुम्हाला PSI करिता कायदे वगैरे एक्स्ट्रा करायची गरज भासत होती. मात्र आता 2023 पासून आयोगाच्या नवीन बदलानुसार पेपर 2 मध्ये देखील तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे तोच असणार आहे जो तुम्हाला प्रीला होता. त्यासोबत आणखी एक बदल काय आहे तर अगोदर PSI च्या मुख्य परीक्षेला सामान्य विज्ञान हा विषय नव्हता. म्हणजेच फक्त पूर्व परीक्षेला सामान्य विज्ञान जो आहे तो विचारात घेतला जात होता. मात्र मुख्य परीक्षेला देखील आता सामान्य विज्ञान विषय ऍड केलेला आहे. म्हणजे सामान्य विज्ञानाचं थोडंसं जास्त अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे आणि सामान्य विज्ञानाला आता स्किप वगैरे करून चालणार नाही. ज्यांना हार्ड जात होता त्यांनाही आता थोडीशी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करावी लागणार आहे सामान्य विज्ञान या विषयाला. आयोगाचे 3 बदल आपण बघितले. संयुक्त गट ब गट क एक संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा जी आहे पेपर फर्स्ट पेपर सेकंड, पेपर फर्स्ट जो आहे तोही संयुक्त असणार आहे गट ब च्या विद्यार्थ्यांकरिता आणि गट ब च्या विद्यार्थ्यांकरिता पेपर सेकंड देखील संयुक्त असणार आहे. मग त्यानुसार तुमच्या मार्कनुसार कट ऑफ लागणार आहे. मग गट क च्या विद्यार्थ्यांचं काय, त्यांचे पेपर कोणते होणार आहे हेच त्यांना द्यायचे आहेत का तर नाही. गट ब गट क संयुक्त पूर्व परीक्षा झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षेला गट क चे जे 6 पोस्ट आहे त्याकरिता वेगळी मुख्य परीक्षा होणार. गट ब चे जे 4 पोस्ट आहे PSI, STI, ASO आणि दुय्यम निबंधक यांच्याकरिता वेगळी मुख्य परीक्षा होणार आहे. ती वेगळी मुख्य परीक्षेमध्ये हे 2 पेपर असणार आहे, पेपर 1 पेपर 2. पेपर 1 मध्ये मराठी इंग्रजी, पेपर 2 मध्ये हे 7 विषय असणार आहेत आणि STI, ASO करिता देखील हाच सिलेबस या ठिकाणी लागू असणार आहे. वेगळं काहीही करायची गरज नाही. कायदे जे आहेत PSI चे ते रद्द झालेले आहेत. तुमचे 4 नवीन जे अपडेट आहेत ते क्लिअर झाल्या. त्यानंतरचा मुद्दा आहे तिसरा टप्पा आहे मित्रांनो मैदानी चाचणी. मैदानी चाचणी जी आहे ती 100 गुणांकरिता तुमची होत असते. 100 गुणांकरिता मैदानी चाचणी असते. त्यामध्येही आता ग्राउंड जे आहे ते क्वालिफाय झालेलं आहे. तुम्हाला 100 पैकी 60 गुण मिळवणं या ठिकाणी अनिवार्य
आहे. आता मैदानी चाचणी नक्की कशा प्रकारे होते, आपण पूर्व परीक्षा बघितली. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक जी आहे ती मिळून जाईल. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम PSI चा नक्की कोणता आहे 2023 नवीन बदलानुसार, ते अभ्यासक्रम देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल, मुख्य परीक्षेचा देखील मिळून जाईल. त्यानंतरचा मग मैदानी चाचणी जी आहे, मग मैदानी चाचणी कशा प्रकारे होते, नक्की काय काय असते, पुरुषांकरिता काय आहे, महिलांकरिता काय आहे, थोडक्यात आपण बघणार आहोत. मित्रांनो, तिसरा टप्पा तुमचा मैदानी चाचणी असते. पुरुषांना धावणे आहे, लांब उडी आहे, गोळाफेक आणि पुलअप्स 100 गुणांकरिता. धावणे 50 गुण असतं आणि 800 मीटर तुम्हाला त्या ठिकाणी धावायचं आहे. लांब उडी 15 गुण आहे, तो गोळाफेक 15 गुण आहेत. 7 किलोचा गोळा तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे आणि पुलअप्स 20 गुणांकरिता असणार आहे. आता महिलांकरिता जे आहे, धावणे 50 गुण 400 मीटर तुम्हाला धावायचं आहे, लांब उडी 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण 4 किलोचा गोळा असणार आहे. म्हणजेच पुरुषांकरिता 7 किलोचा गोळा असणार आहे, गोळाफेक जे त्या ठिकाणी घेतलं जाईल, आणि महिलांकरिता 4 किलोचा गोळा असणार आहे. पुरुषांना 800 मीटर धावायचं आहे, महिलांना 400 मीटर धावायचं आहे. मग याची आणखी डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे किती लांब उडी मारल्यानंतर किती गुण आहेत, किती सेकंदात धावल्यानंतर किती गुण आहेत, याचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, अगदी डिटेल इन्फॉर्मेशन. नंतरचा शेवटचा चौथा मुद्दा आहे की नक्की ट्रेनिंग कशी होते. मित्रांनो, मैदानी चाचणी झाल्याच्या नंतर तुमची मुलाखत असते आणि मुलाखत झाली की नंतरचा मुद्दा असतो ट्रेनिंग. तुम्हाला मुलाखत झाल्याच्या नंतर पूर्वपरीक्षा क्रॅक केल्यानंतर मुख्य परीक्षा क्रॅक केल्याच्या नंतर तुमची मैदानी चाचणीनंतर तुमची मुलाखत, आणि मुलाखतीत फायनली तुम्ही जर पास झाले तर तुमची काय असते तर ट्रेनिंग असते. डायरेक्टली तुमची नियुक्ती केली जात नाही, अगोदर तुम्हाला त्या पदाविषयी ज्ञान जे आहे दिलं जातं, तुम्हाला फिजिकली फिट त्या ठिकाणी केलं जातं ट्रेनिंगमध्ये. मग ट्रेनिंग नक्की कशी होते? मित्रांनो, तुमची ट्रेनिंग जी आहे ती महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला तुमची ट्रेनिंग जी आहे ती घेतली जाते. पूर्ण 12 महिने म्हणजेच 1 वर्षाचा तुमचा त्या ठिकाणी ट्रेनिंगचा कालावधी असतो. त्या 1 वर्षामध्ये तुम्हाला सर्व ऍक्ट वगैरे शिकवले जातात, नक्की फौजदार प्रक्रिया कशी आहे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं क्लिअर केलं जातं. तुमच्या फिजिकल फिटनेस त्या ठिकाणी तयार केला जातो, फिजिकली त्या ठिकाणी फिट होतात पूर्ण 1 वर्षामध्ये. ते तुमचे लेक्चर्स वगैरे होतात, तुम्हाला पूर्ण पदाविषयी ज्ञान दिलं जातं. त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये नक्की काय काय होतं, त्यांचा पूर्ण दिवसाचा शेड्यूल काय असतो, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतचा त्यांचा कसा शेड्यूल असतो पूर्ण दिवसाचा, त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचाही जो व्हिडिओ आहे तो बघायला मिळेल. ट्रेनिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो, फायनली तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात तुमची नियुक्ती जी आहे ती केली जाते. पूर्व परीक्षा क्रॅक झाली, मुख्य परीक्षा, त्यानंतर तुमची मैदानी चाचणी झालेली आहे. मैदानी चाचणीमध्ये नक्की काय काय होतं तोही व्हिडिओ आहे. नंतर आहे तुमची मुलाखत, मुलाखत क्रॅक केल्याच्या नंतर तुमची ट्रेनिंग आहे. ट्रेनिंगमध्ये पूर्ण दिवसाचा शेड्यूल कसा असतो तोही तुम्ही बघू शकता. आणि ट्रेनिंग फायनली कम्प्लीट केल्याच्या नंतर तुमची महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती केली जाते. तो जिल्हा जो आहे तो तुमच्या मनानुसार नसतो, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात तुमची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. तुमचं वेतन जे आहे ते 38,600+ काहीतरी स्टार्टिंग तुम्हाला वेतन त्या ठिकाणी दिलं जातं महाराष्ट्राकरिता. मित्रांनो, ही PSI पदाविषयी संपूर्ण सविस्तरित्या माहिती आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कॉमेंट करून नक्की विचारा, किंवा आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. मी नक्कीच तुमच्या त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.